वास्तू कौशल्याचा अनोखा आविष्कार असणाऱ्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या किरणोत्सवाला कालपासून कोल्हापुरात प्रारंभ झाला. आज दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उत्तरायण किरणोत्सवाच्या सूर्याची किरणं देवीच्या चरणांवर पडली. 6:14 ते 17 या दरम्यान सूर्यकिरणं देवीच्या चरणावर स्थिर होती. काल पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरण देवीच्या गाभारागृहापर्यंत पोचायऐवजी महाद्वारातून गरुड मंडपापर्यंतच पोचू शकली, त्यामुळे काल भाविकांना किरणोत्सवाचा आविष्कार पाहता आला नाही. प्राचीन भारतीय स्थापत्याच्या कौशल्यामुळे सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण काळात वर्षातून 2 वेळा करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात किरणोत्सव होत असतो. दक्षिणायनात 9 ते 11 नोव्हेंबर तर उत्तरायणात 31 जानेवारी तसंच 1 आणि 2 फेब्रुवारी या दिवशी किरणोत्सवाच्या पारंपरिक तारखा आहेत. किरणोत्सवाच्या कालावधीत पहिल्या दिवशी सूर्याची किरणं दरवाजातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणं देवीच्या छातीपर्यंत पोचतात. तिसऱ्या दिवशी आणि नंतरच्या काळात मावळतीच्या सूर्याची किरणं देवीच्या मुखमंडलावर तसंच संपूर्ण अंगावर पडतात. या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. भाविकांनी आणि पर्यटकांनी आज संध्याकाळी किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं ऑनलाईन आणि स्क्रीनवर किरणोत्सव पाहण्याची सुविधा केली आहे.